पनवेल तालुक्यातील आणि उरण विधानसभा मतदारसंघातील आपटा ग्रामपंचायतीच्या उद्धव ठाकरे गटाच्या सरपंच नाजनीन खलील पटेल यांच्या विरोधातील अविश्वास ठराव मंजूर झाला आहे. त्यांच्या विरोधात 10 मते तर बाजूने केवळ 3 मते पडली. यावेळी भाजप नेते ज्ञानेश्वर घरत यांनी आपटा येथे आमदार महेश बालदे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील वाटचाल सुरू झाली असून या परिसरात भाजपचे काम वेगाने वाढत आहे असे सांगितले. सरपंचा विरोधातील घेण्यात आलेल्या अविश्वास ठरावावेळी अप्पर तहसीलदार इंगळे, मंडल अधिकारी कारेगावकर, ग्रामविकास अधिकारी गणेश गायकर, भाजप नेते ज्ञानेश्वर घरत, प्रवीण काळबागे, भाजपचे केळवणे विभागीय अध्यक्ष मंगेश वाकडीकर, राजू पाटील, विद्याधर जोशी, दत्ता पाटील, ॲडव्होकेट निलेश हातमोडे, ॲडव्होकेट आकाश, ज्ञानेश्वर भोईर, दर्शन भोईर, लक्ष्मण बावथने, राजा देशमुख यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते हजर होते.